हाँ, हे बुक पोस्ट पत्रिका आपण साधारण 2 रुपयापासून चालू आहेत आपल्याकडे. आपल्याकडे हे कॅरिकेचर पॅटर्न पण आहेत. कॅरिकेचर अरे सही आहे, मस्त आहे. म्हणजे जवळजवळ हा कलर सुकायला 6 तास लागतात, त्यानंतरच त्याला तो ब्लू असतो तो येतो. एप्लीम आहे, एप्लीमला चिकटवा लागते. ओके, हॅलो. आमच्या भावाच्या लग्नासाठी पत्रिका घ्यायला आम्ही आज निघालोय गायवाडीला, मुंबईला. आणि त्याचं विशेष आकर्षण म्हणजे आम्ही आज पहिल्यांदा अटल सेतूवरनं जाणार आहोत. सो चला. पनवेल JNPT रोड वरून बायपास घेऊन आम्ही अटल सेतूच्या रोडला लागलो. अटल बिहारी वाजपेयी शिवडी नावाशिवा अटल सेतू या साईनबोर्डने आमचं अटल सेतूवर स्वागत झालं. थोडं पुढे गेल्यावर टोल नाका पार करून आम्ही मेन ब्रिजवर प्रवेश केला. अटल सेतूवर वन वे टोल 250 रुपये आहे आणि परत येताना 125 रुपये आहे. अटल सेतूवरून अवघ्या 20 ते 25 मिनिटात आपल्याला मुंबई आणि इथल्या उंच उंच स्काय स्क्रॅपर्सचे दर्शन होते. मुंबईत गिरगावला पोहोचून गाडीच्या पार्किंगची व्यवस्था केली आणि तिथूनच पुढे गायवाडीला जायला निघालो. गिरगाव खाडिलकर रोडवर वेडिंग कार्डचं मार्केट आहे. गायवाडीचा लँडमार्क म्हणून 2 गायींचे तोंड असलेल्या सोसायटी गेटच्या समोरील लेन म्हणजेच पत्रिकांचे मार्केट आहे. लग्न तसेच इतर शुभकार्याच्या पत्रिकांसाठी इथे खूप दुकानं आहेत. आम्ही रविवारी गेलो असल्याने काही दुकाने बंद होती. इथे वेडिंग कार्ड्स, स्टेशनरी, बेकरी तसेच इतर स्नॅक्सची दुकानेही आहेत. इथल्या 2-3 दुकानात आम्ही गेलो आणि वेगवेगळ्या प्रकारच्या पत्रिकांच्या किमती काढल्या. इथल्या शोभा क्रिएशन या शॉपमध्ये आम्हाला व्हिडिओ बनवण्याची परवानगी मिळाली, ज्यामुळे आम्ही वेगवेगळे वेडिंग कार्ड्स आणि प्रिंटिंग प्रोसेस रेकॉर्ड करू शकलो. नमस्कार. शोभा क्रिएशन तुमचं स्वागत करत आहे. आपले वेडिंग कार्ड्स ऑल टाईपमध्ये आहेत. रेंज पण बेसिक रेंज पासून ऑल रेंजमध्ये आपल्याकडे आहे, हाय रेंजमध्ये. ओके, सो आम्ही मुंबईत गायवाडीला पोहोचलेलो आहोत, जिथे वेडिंग कार्ड्स आणि प्रिंटिंगचं सगळं बिझनेसेस आणि शॉप्स अवेलेबल आहेत. सो त्यापैकी आम्ही एक शोभा क्रिएशन्स म्हणून आहे. आपण कुठल्या रोड म्हणाला? खाडिलकर रोड. हा, खाडिलकर रोडला आपण आलेलो आहोत. गिरगाव खाडिलकर रोड. हा, गिरगाव खाडिलकर रोडला आम्ही शोभा क्रिएशन्सला आलेलो आहोत. तर आपल्यासोबत सागर आहेत, ते आपल्याला त्यांच्या शॉपची आणि त्यांच्या माझं नाव सागर जागोष्ट आहे. आम्हाला इथे या आमचं हा बिझनेस सेटअप जवळजवळ 12 ते 15 वर्ष मला झाली. मराठी म्हणून आपण मार्केटमध्ये ओव्हरऑल मार्केटमध्ये फक्त मराठी म्हणून आपले 1-2-3 दुकान आहे. त्यामध्ये कमी वयाच्या 26 वयापासून साधारण मार्केटमध्ये आहे आणि ओव्हरऑल मार्केटमध्ये फुटॉल एक मराठी फुटॉल हा आम्हाला जास्त रिस्पॉन्स चांगला मिळत आहे. आम्ही पण त्यानेच इम्प्रेस झालो म्हणजे. नक्कीच नक्कीच. आणि बऱ्यापैकी म्हणजे
ऑल रिलीजनचे कस्टमर आपल्याकडे आपण अटेंड करतो आणि आम्ही आता बघितलं पण येस आणि ऑल रिलीजन आपल्याकडे कस्टमर आहे त्या टाइपमध्ये आपले डिझाईन पण आहेत आणि मला एक विशिष्ट वाटलं आम्ही आलो आणि आता आम्ही बघतोय अजून पण कार्ड बघतोय तर त्यांचं एक वैशिष्ट्य मला काय वाटलं ते तुम्हाला असं नाही म्हणणारच नाही तुम्ही त्याला म्हणालात ना की आमची ही रेंज आहे आणि आमच्यासाठी कार्ड दाखव तर ते असं नाही म्हणणार हे एवढेच आहे ते त्यात पण तुम्हाला काहीतरी ऍडजस्टमेंट करूनच त्यांचा मला एक स्वभाव आवडला तर सागर दादा आपल्याकडे ज्या कार्ड्स आहेत त्यांची व्हरायटी आणि प्राइस रेंज बद्दल तू सांगू शकशील का थोडं नक्कीच आपल्याकडे रेंज म्हणाल तर फ्रंट बॅक झेरॉक्स 4 रुपये पण आपल्याकडे वेडिंग कार्ड 2 रुपयापासून चालू होतात ओके ग्रेट आणि 2 रुपयापासून जवळजवळ 150-200 रुपयापर्यंत पर कार्ड आणि प्लस त्याच्यापेक्षा हायर रेंज 500-1000 रुपयापर्यंत पण आपल्याला पर कार्ड अवेलेबल आहे आपण नंतर नक्कीच हो हो ठीक आहे आपण आता आपल्या कार्डची हे बघूया तुम्हाला एक तुमचा तुमचे पॅटर्न सांगा त्या टाइप मध्ये मी तुम्हाला एक व्हरायटी दाखवतो ओके चालू करूया येस आम्हाला इन्व्हिटेशन कार्ड बघायचे हे बघा ना हे रेक्टॅंगल पॅटर्न हे 4 कलर आहेत सेम साईज आहेत ना हा हे रेक्टॅंगल आहेत यामध्ये स्क्वेअर पॅटर्न पण येतात स्क्वेअर पॅटर्न हे अक्रायलिक आहे कटआउट आहेत इनिशियल कटआउट हे आपण आपल्या शॉप तर्फे हे सगळं वेडिंग कार्ड मध्ये इन्क्लुडेड आहे मला याच्यापेक्षा मोठी साईज हवी ओके आणि मी बऱ्याच दुकानांमध्ये बघितलंय एक वुडन प्लेट असते तसं काही आहे तुमच्याकडे नक्कीच नक्कीच हे बघा वुडन प्लेट मध्ये हे स्क्वेअर मध्ये बिग प्रीमियम साईज आहे आपल्याला या साईज मध्ये स्क्वेअर मध्ये 4 कलर मध्ये 500-700 व्हरायटी आहेत 4 कलर मध्ये 4 कलर म्हणजे मल्टी कलर झाला जॉब आणि बेसिकली आपण जे बघतो हे जॉब हे सिंगल कलर जॉब झाले हे 1 कलर जॉब झाले आणि हा 4 कलर मल्टी कलर जॉब झाला जे आता सध्या ट्रेंडिंग चालू आहे तर हा प्रकार 4 कलर मध्ये साईज आपल्याकडे मिनिमाइज आहेत मॅक्स आहेत 3-4 साईज मध्ये कार्ड अवेलेबल आहे आपल्याकडे सगळ्यात कमी प्राइस वाली कोणती ते एकदा दाखवता मला हो नक्कीच नक्कीच विथ एनवलप हे बघा हे 4.5-5 रुपयाच्या रेंज मध्ये चालू होतात हा 6 रुपयाच्या मध्ये पॅटर्न चालू होतो 7.5 रुपये पॅटर्न आहेत ह्याच्यामध्ये पण आपल्याकडे एक साधारण 1500 व्हरायटी आहेत आपल्याकडे साधारण बुक पोस्ट हा ही बुक पोस्ट पत्रिका आपण साधारण 2 रुपयापासून चालू आहेत आपल्याकडे याला आपल्याला एनवलपची गरज नाही आहे वन साइड प्रिंटिंग होते नक्कीच हो हा पॅटर्न बऱ्यापैकी आणि आजही बऱ्यापैकी त्याचा हो सेल एव्हरेज चांगला आहे आणि हे जे डिस्प्लेला लावलंय त्याची रेंज काय असेल हे बघा हे वुडन क्राफ्टेड आहेत हे साधारण आपल्याकडे 35 रुपीज मध्ये कार्ड अवेलेबल आहे आणि हे इनिशियल आपण बनवून देतो प्रत्येकाच्या नावाप्रमाणे हा कव्हर आहे त्याचा आणि हा कार्ड असा आहे हा वुडन मध्ये म्हणतो हे एमडीएफ पॅटर्न आहे आणि हा बटर पेपर आहे आणि इनसाइड 2 पेज आहेत स्वीट स्वीट आणि सिंपल पण समजा मला आता ही पत्रिका हवी आता समजा मला ही पत्रिका माझ्या चॉईसची आहे मला ही फायनल करायची आहे पण आणि मला ह्या पत्रिकेमध्ये वर बटर पेपर हवा असेल तर करू शकतो आपण कस्टमाइज म्हणजे एखादं कार्ड जर आपल्याला कार्ड मध्ये जर बेसिक काही गोष्टी कस्टमाइज पेपर मध्ये आपल्याला ऍडिशनल करायचं असेल आपण ऍडिंग करून देऊ शकतो त्या साईज प्रमाणे
म्हणजे नंबर ऑफ पेपर्स पण तुम्ही ऍड करू शकता. नंबर ऑफ पेपर्स काही पर्टिक्युलर डिझाईन मध्ये अवेलेबल आहे. आणि मग जर मला अजून ह्याच्यात एक्स्ट्रा म्हणजे कस्टमाइज करायचं असेल मग त्याची चार्जेस कशी लावणार? डिपेंड कार्ड आणि क्वालिटी आणि त्याचा पेपर मटेरियल वर डिपेंड राहणार. समजा तुम्ही हा कार्ड ला जर सिंगल बेच अजून एक इन्क्रीज करायचं असेल तर 7 ते 8 रुपये पर पेज लागणार. म्हणजे डिपेंड पेपर आणि कार्ड वर डिपेंड तुम्हाला रेट राहणार. आणि हे जे डिस्प्ले ला मोठे मोठे बॉक्स टाइप दाखवत आहे, हे स्वीट बॉक्स आहेत. हे साईज वाईज आहेत. तुम्हाला यामध्ये बघायचं असेल तर हे ट्रॅडिशनल आहे. हा बॅक टाइप मध्ये आहे. हा असं आहे. आणि हे परत याला एमडीएफ आहे. हे इंटरफेस जे आहेत हे लेझर पण हे 2 इन्सर्ट अवेलेबल आहे. त्याच्यात 2 इन्सर्ट इन्क्रीज करू शकतो इन्सर्ट यामध्ये. हा खाली हा स्वीट बॉक्सचा सेटअप आहे. इथे स्वीट्स येस 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 तुम्हीच देणार मला? नाही. जर तुम्ही तशी जर तुमची डिमांड असेल तर आम्ही अरेंज करून देऊ शकतो तुम्हाला. हा कॉस्ट तुम्हाला साधारण 220 पर्यंत बेसिक कार्ड रेट आहे. इन्क्लुडिंग स्वीट्स? नो, विदाउट. हे साधारण आपल्याकडे 100 रुपयापासून स्वीट बॉक्स आहेत. त्याच्या पुढे रेंज आहे कार्ड वाईज. आता हे जे तू दाखवलेस ना ते सोडून अजून वेगळं काही आहे नक्कीच. आता हे आपण जे बघितलं हे सगळे पेपर आयटम झाले बऱ्यापैकी. हे सगळे पॅडिंग आयटम झाले, पुट्टा आयटम झाले. हे बॉक्स रेंज आहे. याच्यामध्ये आपल्याला मिनी साईज, बिग साईज अवेलेबल आहे. A4 साईज अवेलेबल आहे. आणि डिझाईन पण आपल्याकडे साधारण 2500 ते 3000 व्हरायटी आहेत आपल्याकडे यामध्ये. कलर पण, कलर ऑप्शन पण भरपूर आहेत आपल्याकडे या पॅटर्न मध्ये. प्लस तुम्ही म्हणत असाल तर अशी आपल्याकडे मिनी कार्ड पण अवेलेबल आहेत. त्याची प्राइस साधारण रेंज काय असणार? हे साधारण तुम्हाला 20-30 च्या रेंज मध्ये अवेलेबल आहेत कार्ड. 20 ते 30 च्या रेंज मध्ये अवेलेबल. हो 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 हो. 2 व्हरायटी तुम्हाला बघायची असेल. आपल्याकडे हे कॅरिकेचर पॅटर्न पण आहेत. कॅरिकेचर? अरे सही आहे, मस्त आहे. हो नक्कीच. सध्या हे पण ट्रेंडिंग चालू आहे. मस्त आहे. हो. आणि इथे कॅरिकेचर आपण इथे जर मला जे हवे तेच करू शकतो. आपण करू शकतो. कस्टमाइज होऊन जाईल. हो कस्टमाइज होऊन जाईल. आणि यामध्ये पण डिझाईन आहेत, पॅटर्न आहेत, कलर आहेत. हा मराठी पॅटर्न आहे. यामध्ये आपल्याकडे गुजराती पॅटर्न आहे, साऊथ इंडियन पॅटर्न आहे. सो ऑल टाइप आपल्याकडे पॅटर्न अवेलेबल आहेत. आहे कसं आहे? प्लस आपल्याकडे हा एक असा सध्याचा ट्रेंडिंग पॅटर्न आहे, तो एक बघू शकतो आपण. आता सध्या ट्रेंडिंग कॅरिकेचर पॅटर्न आहे, हा एक बघू शकता तुम्ही. कस्टमाइज फोटो टाकले. हो हा कस्टमाइज बनवलेला आहे. कॅरिकेचर आहे. पार्टी वेडिंग मॅटर आहे. साधारण 2 ते 3 पेजचा सेटअप असतो हा. याची प्राइस काय रेंज पर्यंत? हे आपल्याकडे साधारण 20 रुपयापासून स्टार्टिंग आहे. 20 रुपयापासून स्टार्टिंग होते यामध्ये पॅटर्न. याला प्लस एनवलप पण आहे. डिझाईन आहेत आपल्याकडे. अच्छा हे रेंज हीच आहे, फक्त पॅटर्न डिझाईन सेट आहे. डिझाईन अशा वेगळे? येस येस. त्यामध्ये आपण कस्टमाइज करू शकतो. हे लकोटा पॅटर्न आहे. त्यामध्ये बॉक्स मध्ये आपल्याला व्हरायटी भरपूर बघायला मिळते. आणि
हा जो आतमध्ये पॅटर्न आहे हा सॅटिन पॅटर्न म्हटला जातो. आणि यामध्ये कलर आपल्याकडे सगळे अवेलेबल आहेत. दुसरा पॅटर्न जर बघायला गेलं तर हा एक दुसरा वेलवेट आहे. वेलवेट मध्ये पण आपल्याला कलर ऑप्शन भरपूर आहेत, ऑल कलर ऑप्शन आहेत. आता हे याला जे बॉक्स आहेत हे वेगवेगळ्या प्रकारचे बॉक्स आहेत आपल्याकडे, वेगवेगळ्या शेपमध्ये आहेत. जसे तुम्हाला पाहिजे तसे हे बॉक्स आपल्याकडे अवेलेबल आहेत. त्यामध्ये हेवी रेंज पण आपल्याकडे अवेलेबल आहे. हा एक पॅटर्न बघू शकता तुम्ही. हे आपल्याकडे हेवी रेंज आहे आपल्याकडे आणि फुल ट्रॅडिशनल पॅटर्न आहे. आणि याला आपण इनसाइड आपण हे सॅटिन मटेरियल आहे, वेलवेट मटेरियल आहे आणि वूल असे तीन प्रकारचे मटेरियल आहेत यामध्ये. हा वूल मटेरियल म्हटला जातो. हे सॅटिन आहे, सॅटिन मटेरियल. हे वूल आहे हा आणि हे वेलवेट आहे बरोबर. हा आणि याला बॉक्स आपण पाहिजे तसा आपल्याला कस्टमाइज करू शकतो. सो आता कार्ड्स झालं, कार्ड्स बद्दल तर आम्ही सॅटिस्फाईड आहोत. आम्ही तुला पण माझे काही कार्ड चूज केले ते आम्ही त्यातला एक सिलेक्ट करू. प्रिंटिंग बद्दल आम्हाला थोडी माहिती होती. नक्की नक्की. आपण मेजर स्क्रीन प्रिंटिंग करतो आणि स्क्रीन प्रिंटिंग म्हणजे काय ते हे बघा. ओके, हे पूर्ण कार्ड बघाल ना तर हा शायनी कलर आहे आणि हे फक्त स्क्रीन प्रिंटिंग मध्येच पॉसिबल आहे. ओके, आणि यामध्ये आपण कशावरही प्रिंटिंग करू शकतो. आता हे मशीन मध्ये प्रिंटिंग नाही होत पण हे आपण स्क्रीन प्रिंटिंग मध्ये हे असे बॉक्सेस अशा मटेरियलवर आपण प्रिंटिंग करू शकतो. हे वूड मटेरियल आहे, हे वूड मटेरियल आहे, यावरही आपण प्रिंटिंग करू शकतो. वेगवेगळ्या शेपमध्ये आहेत, कटआउट मटेरियल आहेत, तर यावर पण आपण प्रिंटिंग करू शकतो. आपल्याकडे आहे हे कटआउट आहे. आता ह्या बऱ्याचशा गोष्टी मशीन मध्ये प्रिंट नाही होत पण आपण स्क्रीन प्रिंटिंग मध्ये हे सगळं पॉसिबल आहे. आपलं स्क्रीन प्रिंटिंग तुम्ही बघू शकता या साईटला. यस, आता आपले कार्ड व्यतिरिक्त आपलं स्क्रीन प्रिंटिंग हा एक तुम्हाला एक पार्ट दाखवतो. स्क्रीन प्रिंटिंग काय प्रोसेस असते. हा आपल्याकडे मिनी स्टोर स्क्रीन प्रिंटिंगचा प्रिंट हाऊस आहे. हे रॅक आहेत त्याचे, म्हणजे स्टँड म्हणू शकतो. त्याच्यामध्ये आपण असे कार्ड सेट करतो. हा, हे आपलं प्रिंट हाऊस आहे, मिनी प्रिंट हाऊस. आणि बिग प्रिंट हाऊस फर्स्ट फ्लोअरला आहे. छोटे मिनी जॉब आपण इथे इमर्जन्सी मध्ये हे करतो. आणि इथे जर तुम्ही बघाल हे प्रिंटिंग केल्यानंतर हा कार्ड आहे हा रॅक मध्ये ठेवल्यानंतर इथे सेफ राहतो, जेणेकरून एक कार्ड दुसऱ्या कार्डला टच होत नाही. प्रिंटिंग ही साधारण 4 ते 5 तासानंतर ड्राय होते, म्हणजे जवळजवळ हा कलर सुकायला 6 तास लागतात, त्यानंतरच त्याला तो ब्लू असतो तो येतो. येस येस, नक्कीच. आणि तो सेफ राहण्यासाठी हे अशा पद्धतीचे रॅक बनवलेत आपण की ज्याच्यामध्ये एक साधारण 10 ते 12 mm साधारण याचा गॅप असतो पर स्टँडला. आणि हे अशी क्वांटिटी असते आपल्याकडे. आपण 1000 एक कार्ड साधारण 700-800 कार्ड वन टाइम छापू शकतो, तेवढी कॅपॅसिटी आहे इथं. आणि बेसिकली याच्यामध्ये काय रॉकेट सायन्स नाही. हा टेबल आहे आणि ही स्क्रीन आहे. आता हा आता केलेला क्लीन आहे जॉब. ओके, मग आहे का रेडी जॉब. हा क्लीन. आता आपण जी डाय तयार करतो, म्हणजे स्क्रीन प्रिंटिंग साठी ते प्रिंटिंग करण्यासाठी रॉप आपण डाय तयार करतो, ते डाय ही अशा प्रकारे तयार करतो. बाकीचे डिटेल्स तुम्हाला हे मालक प्रिंटर म्हणून नाव काय तुमचं? नारायण मालक, रत्नागिरी. तुम्ही कधीपासून मला झाले 35 वर्ष झाले. 35 वर्ष झाले. तर आम्हाला थोडी माहिती द्या ना, म्हणजे ते पत्रिका आहे तुम्ही कसं छापताय? कसं सांगू, ह्या एक कपडा आहे, काय कपड्यावरती त्याला एक ट्रेसिंग पेपर आहे लावायचा असतो. दुसरी गोष्ट म्हणजे डायरेक्ट होत नाही आहे, त्याला फ्लिंग वगैरे आहे. लाईट लागू कडे एप्लेम आहे,
प्लिंगाला चिकटवा लागते. ओके, त्यासाठी हे केमिकल असतं, त्या दोन बाटल्याचं बरोबर सेवन करायचं असतं. कमी जास्त जरी केलं तर येत नाही, जास्त मिनिटं दिली तरी ओपन होत नाही. हा पर्टिक्युलर टाइम द्यायला लागतो, त्याच्यानंतर ओपन होत. ओपन असं पण नाही होत, ते पहिलं याच्यावरती हे जॉईन करावं लागते, त्याला असं जॉईन करावं लागते खालून, त्याच्यावर पेस्ट करून, त्याच्यावरती पेस्ट करून नंतर त्याला डिझाईन त्याच्यावर चिकटून देतात. हे डिझाईन असते ना, ओके, हे डिझाईन इम्प्रेशन नंतर येतो, याच्यावरती ठेवावं लागतं. हे डिझाईन दाखवून नाही बघा, ही पत्रिकेची केलेली डिझाईन फक्त ते ठेवतात आणि इम्प्रेशन बनवतात. 10 मिनिटं जातात. ओके, नंतर स्किन बनवण्यासाठी एक तास जातो. त्याच्यानंतर मग सर्व त्याला बाकीचं हे करावं लागतं, स्किन बनवपर्यंत एक तास गेल्यानंतर मग प्रिंटिंग होते. बरोबर, एक रॉ टाय आपण तयार करायला साधारण तासभर जातो. जसं मशीनला आपण एखादा जॉब देतो डायरेक्ट पण देतो, त्या आपण याला हाताने सगळी प्रोसेस होते, वेळ जास्त जातो. पण प्रिंटिंग आपण कशावर करू शकतो, आणि त्यासाठी आपल्याला पेपर रफ असेल किंवा जास्त जाडा असेल प्रदळीत असेल त्याच्यावर आपण प्रिंटिंग करू शकतो. इव्हन कम्प्युटरचा जो माऊस तो सुद्धा असेल, तसा त्यावरही आपण प्रिंटिंग करतो. माऊस त्याच्यानंतर अशी प्रिंटिंग नाही करू शकतो. नंतर अशी स्किन बनवली जाते, असा एक काय तयार केला जातो की असं इम्प्रेशन त्याच्यावर घेतलं जातो. ओके, आणि हे इम्प्रेशन मग आपण त्याच्यावर कलर ऍड करून प्रिंटिंग करू, प्रिंटिंग. ओके, त्याला प्रिंटिंगला पण हे म्हणजे भरपूर याचं लागतं, हे असं करून अलग करून केली जाते. शेट केल्यानंतर त्याला इथे प्रिंटिंग करून मग त्याला हे असं प्रिंटिंग करायला लागते. बेसिकली तुम्ही बघू शकता म्हणजे हे जे कलर वरती स्क्रीन वर ऍड केला जातो, कलर टाकून नंतर मग असं कलर ओढला जातो आणि खाली प्रिंट म्हणून तुला असं ते प्रिंट जॉब रेडी असतो. तुला काय म्हणतात ते पण सांगा, तुमच्या हातात आहे याला सुजी बोलतात, सुजी हा सुजी. ओके, त्याला स्क्रीन बोलतात, याला स्क्रीन बोलतात, सुजी आणला जो कलर मारायचा आपण मारू शकतो. हा एक कलर सर्व तिथे यांची सगळ्यांची प्रिंटिंगची टीम आहे. आता नाव काय तुमचं? नाव झालं तुमचं? तुमचं काय नाव? पेंटरच आहे. सो आता आम्ही मॅन्युअल स्क्रीन प्रिंटिंगची मॅन्युअल प्रोसेस जी विदाउट मशीन चालते, म्हणजे काही मशीनचं हे नाही आहे किंवा इलेक्ट्रिसिटी नाही आहे, अशी आम्ही प्रिंटिंग बघितली. मला म्हणजे ते जाणून घेत आलं की कसं ओव्हरऑल ते प्रिंटिंग चालतं. सो हा सगळ्या कलरमध्ये ते चालतं, ते आम्हाला आवडलं सगळ्यांना. आणि आता आम्ही आपली जी सेकंड ब्रँच आहे तिकडे आम्ही जातो, श्री कलेक्शन, श्री क्रिएशन्स मध्ये. आणि तुमच्या ओव्हरऑल सगळ्या बिझनेसला आणि तुम्हाला आमच्या शुभेच्छा आहे. थँक्यू सो मच. आणि आम्हाला पण तुमचे धन्यवाद मानायला लागतील. तुम्ही आमच्या शॉपला व्हिजिट दिला, वेगवेगळ्या कार्डची तुम्ही कार्ड व्हरायटी तुम्ही जाणून घेतात, बघून घेतलात. आणि आमच्या शॉपला तुम्ही कुठेतरी एक आमच्या बिझनेसला तुम्ही या चॅनलद्वारे तुम्ही प्रमोट करत आहात, त्याबद्दल आमच्या शोभा क्रिएशन तर्फे तुम्हाला धन्यवाद द्यायचं. थँक्यू. येस सर. तर आपण आता आहोत श्री क्रिएशन्स मध्ये, जी शोभा क्रिएशन्सचीच एक ब्रँच आहे, बरोबर ना? सेकंड ब्रँच, राईट? आणि तुमचं नाव काय? सुमित गायकवाड. ओके, इथले कलेक्शन्स तुम्हाला दाखवतोय. एक छानशी पत्रिका सिलेक्ट करून आणि वेडिंग कार्ड्स तसेच स्क्रीन प्रिंटिंगची माहिती मिळवून आम्ही शोभा क्रिएशनमधून बाहेर पडलो. गायवाडीतील
खाडिलकर रोडवरील या पत्रिकांच्या मार्केटचा निरोप घेऊन आम्ही पनवेलला परतलो.